गृह मंत्री अमित शाह को कश्मीर अरुणाचल प्रदेश का और दौरा करना चाहिए। हमें उन जगहों पर जाना चाहिए जहां कई जगहों पर कानून व्यवस्था की समस्या है, लेकिन उन्हें महाराष्ट्र से ज्यादा प्यार है, ऐसा टिप्पणी संजय राउत द्वारा की गई है। गृहमंत्री देशाजी त्यांनी खरे म्हणजे कश्मीरला जास्त जायला पाहिजे, अरुणाचल प्रदेश मध्ये जायला हवं, अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अडचणीत आहे, तिथे जायला हवं, पण त्याला महाराष्ट्रावर जास्त प्रेम दिसत आहे। सरकार अस्थिर आहे महाराष्ट्राचं, तिकडे काही सोंगट्या आणि गोट्या त्यांना हलवायचे असतील, त्याच्यामध्ये राज्यात येत असतील, त्याच्याविषयी ते येतात, म्हणून आम्ही त्याच्यावर चर्चा करणं योग्य नाही, कारण ते गृहमंत्री कमी आणि भाजपचे नेते जास्त आहेत। या देशाला काय उत्तम गृहमंत्र्याची गरज आहे, महाराष्ट्रालाही चांगल्या गृहमंत्र्याची गरज आहे, निपक्षपाती गृहमंत्र्याची गरज आहे। नुसतं पाठीमागे सरदार पटेलांचे फोटो लावून चालत नाही, या विषयावरती पुरेशी चर्चा झालेली आहे आणि ह्या विषयावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिकाही स्पष्ट केली आहे। नाणार आणि बारसू या दोन्ही जागांसंदर्भातल्या भूमिका स्पष्ट होत्या। नाणारला विरोध होता, नाणारला लोक रस्त्यावर उतरले, नाणारला त्या आंदोलनात मच्छीमारांचं निधन झालेलं आहे। त्यानंतर केंद्राला ही पर्यायी जागा होऊ शकते अशा तऱ्हेने त्यांनी सुचवलं, पर्याय तिथे माळरा नाही ते बरोबर आहे, पण लोकांचा विरोध असेल तिथे, तर शिवसेना त्याला पाठिंबा देणार नाही, ही आमची राजकीय भूमिका। मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एक पर्यायी जागा सुचवली किंवा तिथे विरोध नसावा किंवा त्या संदर्भात काही हालचाली नव्हत्या, पण आता जर लोक विरोध करण्यासाठी पुढे आले असतील आणि मरू पण जागा देणार नाही, आमच्या जमिनी देणार नाही भूमिका असेल, तर त्या पत्राला आमच्या दृष्टीनं किंमत शून्य आहे। उद्धवजींचं तेच म्हणणं आहे, तो एक शासकीय कागद आहे,